छान छान मस्त मस्त जार आहेत बनण्याचे तिथे बघा, लोणच्यासाठी मसाल्यासाठी. तिकडे मोठे कुंड्या पण आहेत चिनी मातीच्या आणि सिरेमिकच्या. सिरेमिकची भांडीच भांडी आहेत. पावसातल्या नाहीत पण आता तुम्ही फंक्शनला घालू शकतात, कधी घेऊन ठेवू शकतात. तुम्हाला सध्या सेल आहे तर इथे मस्त मस्त तुम्हाला म्हणजे अगदी जास्त महाग पण अशा वाटलं होतं आम्हाला, खूप महाग असेल पण रेंज पण एक परवडण्यासारखीच आहे. बंजारा बंजारा इकडे प्राईस दिले बघा, इथे 400 की 900 रुपये लागेल. सगळे 900 रुपये ते कमी असतील, ते 800 आहे, ते बोलले वरती 800. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता पनवेलानंतर काय कुठले व्हिडिओ जसं बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल, तर आता आम्हाला इकडे एक मार्केटमध्ये जायचं आहे. काय काय घेतलंय सोबत? दळण इकडे दळण आहे आणि काय काय वस्तू पुढे बाजारात लिखायच्या आहेत. तर आमच्या बाजूला ना एक आता नवीन काहीतरी तिथे धमाका ऑफर सेल लागलाय काहीतरी. आमच्याकडे मागे बघा तुम्हाला विंटर फेस्टिवल दाखवलेलं, तसंच काहीतरी इकडे असा पूर्ण डीमार्टच्या बाजूला सेक्टर 5 तिथे लागलेला आहे. तर तिकडे आम्ही चाललो आता आणि हे दळण पण द्यायचं आहे आणि सगळी कामं घरातली करून यायची सगळी. तर तुम्हाला त्यानिमित्ताने हा व्हिडिओ दाखवणार तिकडे काय काय आहे आणि कुठल्या वस्तू त्यांनी कितीला मिळतात, जेणेकरून पनवेलमधले आपले सबस्क्रायबर काय असेल ते जाऊ शकतात आणि ते किती तारखेपर्यंत ते पण समजेल. आम्हाला तर माहिती नाही किती तारखेपर्यंत आहे ते, तसं ते महिनाभर असतं पण जाऊन बघूया. आता आम्ही आलोय पनवेलला, आलोय मित्र, तर म्हटलं जाऊया चला बघूया. चला तिकडे चाललो आम्ही आता आणि बघूया तिकडे काय बघायला म्हणजे आपल्याला. रात्र दिवस आज चालू आहे. चला पाऊस आज मस्त आहे आणि आलं दळण द्यायला. चालू आहे का दुकान? चालू असायला पाहिजे. किती किलो आहे? चावल घ्या. गावचे तांदूळ आहेत. तिकडे आम्ही घेतोय भाज्या, तशा अजून आल्या नाही भाजी, इकडे बसतात भाजी घेऊन पण त्या अजून आलेल्या नाहीत. सो फायनली मित्रांनो बघितलं आम्ही सेक्टर 5 म्हणजे डीमार्टच्या बाजूला, इकडे पाठीमागे डीमार्ट आहे अगदी जवळ आणि आमच्या घरापासून 2 मिनिटांच्या आकेवरती सेक्टर 5 इकडे हा सेल लागलाय. तर आता तारीख किती तारखेपर्यंत आहे ते आपण इन्क्वायरी करणार आहोत. त्यामध्ये वरती बोर्ड लगा का लिहिलेला आहे बघा, लुटले सेल 80% ऑफ ऑल ब्रँडेड आयटम्स. माहिती आहे आता काय ब्रँडेड आहे ते आपल्याला जाऊन समजेल काय ते. पण आतमध्ये असं हे दालन आहे जिकडे मराठी पुस्तकांवरती 10% डिस्काउंट आणि तिकडे काही पॉटरीज आहेत, अजून काय काय आहे ते जरा आपण चेक करू. तर इकडे आता वर्षासोबत आहे माझ्यासोबत आणि आपण जाऊया तिकडे आणि फिरूया पूर्ण असं एक राऊंड फिरून आणि तुम्हाला पण त्यानिमित्ताने बघायला मिळेल काय आतमध्ये आहे. चलो जाऊया. काय प्राइस आहे कॉफी मग कसे हो? 2004 म्हणजे 50 एक मस्त आहेत कॉफी मग, कलरफुल आहेत आणि यातली घेऊन जाऊया 2 मला वाटतं. आणि हे वाले 150 मग हे छान आहे तुला वाटतं? वा क्वालिटी भारी आहे. 100 रुपयाला आपण ते कुठे घेतलेले यातले? 100 रुपयाला होम सेंटर मध्ये घेतले तसे आहे ते. अरे हेवी आहेत एकदम. हा हे घेतले गे. याच्यामध्ये कलर आहेत का? हा 2 झाले. दादा किती किती तारखेपर्यंत आहे? 15 ऑगस्ट पर्यंत 15 ऑगस्ट पर्यंत आणि सकाळी उघडतं की कसं हे? 11 ते 9:30 आणि 7 दिवस चालू असतं ना, हप्ताभर चालू असतं. हा चालू राहतो पूर्ण टोटल दिवस चालू राहतो. बघा सकाळी पूर्ण दिवसभर चालू असतं, 7 दिवस चालू असतं, 15 ऑगस्ट पर्यंत आहे म्हणजे भरपूर वेळ आहे. छान छान मस्त मस्त जार आहेत बनण्याचे तिथे बघा, लोणच्यासाठी मसाल्यासाठी. इकडे मोठे कुंड्या पण आहेत चिनी मातीच्या आणि सिरेमिकच्या. सिरेमिकची भांडीच भांडी आहेत. हे कितीला आहेत? आणि हे मोठे वाले 450 आणि हे 280 रुपयाला. वाट्या पण आहेत तिकडे, बाउल पण आहेत 2500 हे लाकडाचे आहेत पूर्ण इकडे. हे सगळे वास आहेत, फ्लॉर वास पूर्ण फ्लॉर वास. इकडे आर्टिफिशियल आर्टिफॅक्ट्स आहेत सगळे आणि छान असे बनवले ते बघा ड्रॅगन. याची प्राईस थोडीशी हाय आहे कारण हे सगळं कलाकुसरीच्या वस्तू आहेत. तर ह्या पण तुम्हाला घरात अँटिक वस्तू घ्यायच्या असतील ना तुम्हाला ते खरेदी करता येतील. 2000-2500 रेंजमध्ये सेंटर टेबल साईड टेबल वगैरे आहेत. सायकल बघितली मस्त वाटते ना. इकडे स्लीपर सँडल आणि इतर काही वस्तू
पावसाळी पण स्लीपर आहे दिसायला अट्रॅक्ट येतो सगळ्या. काय रेंज आहे? 350 रेंज मध्ये. 250 रेंज आहे. ही 250 रेंज आहे. आणि हे आतमधलं मटेरियल कुठं आहे? हे 250 ला आहे ना? 250 रुपये. वर्षाचे घुंगरू आहेत, त्या एम्ब्रॉयडरी पण केले आहे. तुम्हाला अट्रॅक्टिव्ह दिसायला, फंक्शनला खूप उठून दिसणार. आणि त्या वर्षा आहेत, त्या घुंगरूवाल्या हे पंजाबी आहेत. हा, ते कसे? 450 लागणार आहे. 450 पण हँडमेड आहेत. हे पण हँडमेड आहेत ना? पण हे टिकाऊ असतात ना? टिकाऊ असतात. ह्या पावसातल्या नाहीत, पण आता तुम्ही फंक्शनला घालू शकतात. कधी घेऊन ठेवू शकतात. तुम्हाला सध्या सेल आहे तर इथे मस्त मस्त तुम्हाला, म्हणजे अगदी जास्त महाग पण अशा वाटलं होतं आम्हाला, खूप महाग असेल पण रेंज पण परवडण्यासारखीच आहे. बंजारा अट्रॅक्ट आहे एकदम. वेगळी युनिक आहे. 350 रेंज आहे. 350 का? आणि ह्या बाकी सगळ्या खाली स्लीपर वगैरे पण आहेत. 250 असं रेंज आहे. 450 ते थोडे वरच्या आहेत त्या मागायतल्या. वा. आणि हे तुमचं सेल चालू असतं का नवीन नवीन ठिकाणी? बेलापूरला. काही जण बोरोडी जाणार आहेत. ते पेट्रोल पंप, सीएनजी पेट्रोल पंप तो कधी होणार आहे? ऑगस्टमध्ये. ऑगस्टमध्ये होणार. 16 ऑगस्ट नंतर, 20-22 ऑगस्ट पासून सुरुवात होईल तिकडे. तर हे 15 ऑगस्ट पर्यंत आपल्या इकडे सेल आहे. तर तुम्ही इकडे आला तर तुम्हाला हे स्लीपर सँडल लेडीज साठी खास करून बघायला मस्त मस्त मिळतील आणि खरेदी करता येतील. एवढं मस्त रे. हा, तिकडे मस्त आहेत. हे पाहिजे का तुला पलिता? हे चांगले टिकाव असतात. आणि ते वाले साडी वगैरे ठेवायला ना? ते कसे? ते साधेवाले पाहिजे. 100 ला 2 आणले. 100 ला 2. आणि हे वाले चांगले आहे. इंडियन मटेरियल आहे. बॅगचा कपडा आहे. फॅब्रिक चांगली आहे. ते किती ला? 150 ला आहे. 150 ला आहे. काय क्वालिटी चांगली आहे का? इसके चेन वेन सभी चांगली आहे. वॉटर प्रूफ आहे. याच्यामध्ये काय साड्या ठेवू शकतो? आहे माझ्याकडे. आहे ना? तर हे पण तुम्हाला इकडे खरेदी करता येतील. इकडे बॅगा पण आहेत, पर्स आहेत, छान छान. काय प्राईज यांची? 100-150. 100 पासून स्टार्टिंग आहे. हवे ते करू शकतो. कलरफुल, अट्रॅक्टिव्ह आणि वरती मस्त तिकडं साईड बॅग पण आहेत. 300-350 रेंजमध्ये आणि कॉटन आहेत. क्वालिटी पण आहे त्यामध्ये, वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीज. साईज एकच येते ना? 3 साईज. सबस्क्रायबर भेटले आपल्याला. सबस्क्रायबर भेटले आपल्याला. कांदा कॉलनीमध्ये. काय रेंज आहे विचार जरा? काय प्राईज आहे? 100 रुपये. कुठले पण घ्या. नाही, ब्लू काय? हे ब्लू वाले 100 वाले आहेत. झुमके बघा कसे आहेत ते. 100 रुपये. हे पण झुमके 100 ला सगळे. कुठले पण झुमके घ्या 100 ला. लहान साईज हे झुमके मोठे येतात. वर्षात आले मोठे होते. एक किचन आहे. प्रांजूला खूप आवडेल असं डॉगी. आता सणासू दिला खरेदी करायला जाल तेव्हा रेट वाढलेला असतो. सेलच्या टायमाला असं घेतलं की नंतर फायदा होतो. इकडे बकला घ्या, पन्या घ्या, वेण्या घ्या, रबर घ्या, सुया घ्या. कसे ती पॅकेट कसे ते? 60 ला 1, 100 ला 2. ना हे बघा, नाचणी बीट आणि चॉकलेट, पाणीपुरी आहे, मल्टीग्रेन आहे, केरला पापड आहे, तळलेव चारपटीने मतो उप, हा मस्त एकदम साऊथ इंडियन. हा उडदाचा लसूण पापड आहे. ओके. हे बटाट्याचे उपवासाचे. ओके. तळल्यावरती मस्त एवढे मोठे होतात. नवीन नवीन सगळं काय काय आयटम आहे? उपवासासाठी एकदम छान आले. हा साबुड आहे, हा पण तळल्यावरती चारपटीने मोठा होतो. दाताला जरा पण चिपकणं नाही. रत्नागिरी स्पेशल. तरी काय प्राईस काय यांची? काही घ्या या दुकडा कोकडे त्या साईडपर्यंत. 60 ला 1, 100 ला 2 काही वेगवेगळे घेऊ शकतात. हे किती पाव किलो असतात का? हे सगळे 200 ग्रामचे. 200 ग्राम. ओके. कोल्हापुरी तडका नाचणीमध्ये. ओके. बटाटा बघा उपवासाचा आहे. साबुदाणा उपवासाचा आहे. बटाट्याचे हे बघा. हे बटाट्याचे साबुदाणा. कापडांचे कितीतरी प्रकार, बापरे, एका ठिकाणी. हा, तळून पण ठेवले टेस्ट करायसाठी. आपण घेऊन गेलो मागे, माहिती आहे का? चांगलं निघालेलं आहे मध्ये. आपण लसूण पापडे हा बघा. नाचणीमध्ये पंजाबी तडका. हा नाचणीमध्ये पंजाबी तडका. हा मक्याचा पापड आहे सर. पिवर कॉर्न, गावठी मका. हा तंदुरी पापड बघा नाचणीमध्ये. हा रेड चिली आहे तांदळाचा. हे सगळे 60 रुपये. 200 ग्राम काही घ्या. नाचणी आणि कांदा बघा. नाचणी आणि कांदा, नाचणी आणि लसूण. हे कुठलं आहे? कॉर्नचा मका. पिवर मका.
दाळभात खिचडीचं एकदम छान लागणार. गव्हाचं कुडे पण सध्या श्रावणाच्या निमित्ताने हे तोंडी लावलं बरं आहे. दाळभात खिचडी एकदम. तुमचं गाव कुठलं? इकडे तुम्ही रत्नागिरीचे तुम्ही आता सगळं हे तिकडेच बनतं का? हो सगळं सगळं. कुठे? रत्नागिरीमध्ये 140 व्हरायटीचे पापड आपले. रत्नागिरीमध्ये कुठे? संगमेश्वर मध्ये. संगमेश्वर भरपूर व्हरायटी बघायला भरपूर आहेत रे. प्रकार मस्त आहे बघ. नाचणी कांदा. हे नाचणी कांद्याचं आहे. नाचणी कांदा, नाचणी लसूण. ते कसं 60 रुपये? 100 रिंग्स आहे. मस्त मायक्रोवेव्ह ओटीजी एअर फ्रायर वन ओनली 5 सेकंड विदाउट ऑल आयटम. सगळे मायक्रोवेव्ह होतात पापड. हे मस्त आहे खूप भारी एकदम. कोरोना आवडेल आहे. पिझ्झा पापड पण आपल्याकडे असतात. माझा तळव मोठा होतो. कांदा मिरची टमॅटो मारून मस्त खाऊ शकतात. तो कसा आहे? 50 रुपये असतो. हा 80 रुपीला आहे. 5 किलोचा. हे तो मोठा होतो साहेब. हा मोठा होतो. तर यांच्याकडे भरपूर साऱ्या इकडे तुम्हाला भरपूर साऱ्या व्हरायटीज बघायला मिळतील. आणि ते संगमेश्वरचे आहेत आणि त्यांचं पापडाचं हे प्रोडक्शन आहे आणि ते इकडे विकतात. सेल लागले इकडे 60 रुपयाला 200 ग्राम. तुम्हाला भरपूर साऱ्या व्हरायटीज वेगवेगळ्या कडधान्यांचे मक्क्याचे जसे ज्वारी बाजरीचे आहेत, मुगाचे आहेत, इतर काही वस्तू प्रोडक्ट पापड आणि बिस्किट वगैरे सगळं इथे. तुम्ही आला तर तुम्हाला इथे एका ठिकाणी मोठ्या दुकानात सगळं खरेदी करता येईल. आणि भरपूर सारा माल आहे यांच्याकडे इकडे बघा. आमचे शॉपिंग झाले पापडवाल्यांकडे पण माहिती खूप भरपूर घेतले. हे रिंगी, हे रिंगी रिंगी हे रिंगी माहिती जोड कमरला दुखावा, गॅस एसिडिटी, पोटातला चरबी, हे काय दगड आहे? लहान मुलांना रामेश्वरी इमली म्हणते त्याला. रामेश्वरी इमली म्हणते, गोरख चेंज म्हणते त्याला. दोन नाव असते. अच्छा. हे बी आहे का कसला? नाही नाही, त्याच्यामध्ये बी असते. त्याला घासून काय जोडो मध्ये लावा लागते. आणि हे जडीबुटी सगळं. हे सागर गोटे ना त्याला लहान बाळांना आपण घासून आपण देते. पोटामध्ये काही दुखावा होते सगळे जडीबुटी. हे आपले असतात ना पारिंगावती, ते सिंगाडा म्हणते. याचं तुम्ही औषध बनवून देता का सर? आम्ही औषध बनवून देतो. हे जिवडं पण असते, ते डेमोल असते सर. बाकी सर्वांच्या मी चूर्ण वगैरे. कुठल्या कुठल्या उपचारावरती आहेत ते? सर्व औषध असते. जसं पोट कमी करायचं, जोड कमरला दुखावा, केसन करता, तोंडावर खील फुंसी, काय पण असते. जसं शक्तीसाठी, विटनेससाठी भरपूर प्रकाराला आम्ही औषध देतो. त्याच्यासाठी असते ना, ते फॉर्म्युला असते. असं शिकर काही, आवला, रिटा, सगळं मिक्स करून तुम्हाला जसं असं पदार्थीने बनलेला वस्तू आहे ते. केसनला लय चांगला कामाला येतो. इकडे रग्स आणि कार्पेट्स आहेत भरपूर सारे आणि मोठे मोठे पण आहेत. तुमचा हॉल असेल त्या हिशोबाने केवढे मोठे मोठे आहेत. तर आम्ही मागच्या वेळेस पण विंटर फेस्टिवल्स इकडे गेलो ना, त्यावेळेस पण आम्ही इकडे बघितले तर भरपूर सारे रग्स होते. तर वर्षामध्ये आपल्याला मेन डोरसाठी घ्यायचं आहे कारण पावसापाण्याचे दिवस आहेत. पण हे कसे पाणी शोषून घेणारा पाहिजे. अलग अलग प्राईस काय सर? हे देखो आएगा 4,500 का आहे. 4,500. ये 2,500 रुपये. 2,500 चा आहे. 3,500 चा आहे. साढ़े छः हजार का है. 3,500 साढ़े 5,000 का है. 3,500 इकड़े मोठे पण आहेत. 8-10 हजार का रहेगा. 22,000 का है. 22,000 चा त्या साईडला बघा. आम्हाला हे डोअरमॅट्स एकदम अट्रॅक्टिव्ह दिसलेत. खालून रबर आहे आणि वरती कपडा आहे. नापा लेदर आहे. नापा लेदर, नापा लेदर बोलतो त्याला. इकडे लादीला चिटकून राहतं आणि एक्झॉर्ब करतं. आपण साधा मॅट टाकतो की नाही, कॉटनचा मॅट पाय टाकला की पुढे घसरला हे कसं लाजीला चिटकून राहतं. ओके. आणि वॉशेबल आहे. याला ब्रश मारून वॉश करा, काही होत नाही. पाणी टाकून दाखवा जरा बघू. ओके. असं आम्हाला डाऊट होता की पाणी खेचून घेणार नाही. पाणी टाकतात वरती आणि पूर्ण पाणी खेचून घेते. तर आपल्याला असं काहीतरी हवं होतं. पण याची प्राईस काय? 200 रुपये. 200 रुपयाला फिक्स प्राईस? प्राईस फिक्स आहे. एक नंबर हा शेकवायची. 150 मॅडम. गरम पाणी होत आहे सगळं टाकलं ना. एक तास गरम राहते. एक तास टाकले, 2 तास थंड राहते. थ्रेडिंग सिस्टम आहे. पोटली पोटली एकदम मस्त कापडाच आहे ना ते. शेकवायला मस्त आहे. म्हाताऱ्या माणसांसाठी कसं आहे ते? भाव नाही करते. छोटा वाला आता आहे. छोटा छोटाच आहे. आता हो 100 का आता आहे. हा 150 रुपयाला आहे. भारी शिकवायला मस्त एकदम. यांच्याकडे सगळ्याच्या वस्तू तर सगळ्या अँटिक आहेत म्हणजे ए टू झेड. आमचं पण टाका. ओके ओके. ₹300 एक पीस, 2 पीस 500 ला. इकडे कॉटन मध्ये आहे. तिकडे वरती प्राइस पण दिली आहे. इकडे कॉटन सदरे जरा बघूया काय. हे खादी मधील का? कसं आहे ते? 350 ला. अच्छा. आणि लॉंग घेतलं तर फुल? फुल 450. छान आहेत ना.
ये सेट आहे का? हां हाफ सेट कसं आहे तो? 350 ला आणि खादी मध्ये ओरिजिनल ना? खादी आहे प्योर कॉटन आहे का? मस्त आहे याचे शोरूम मध्ये घ्यायला तर आपल्याला 1000 रुपये पर्यंत पडतील, 1000 का 1200 पण पडतील. त्याकडे खादी ओरिजिनल तुम्हाला कॉटन 350 चांगल्या प्रकारचे शर्ट पीस सदरे घेता येतील. तिकडे पण बघा मी कधी कधी घेतो, आपण दादरला घेतील बघ ते पण मस्त निघाले तिकडे बघ. हे सदरे पण मस्त आहेत. हे सदरे कसे हो? हे लॉंग आहे. हे लॉंग आहेत? लॉंग कुर्ता आहे. कुर्ता आहे ना ते? लॉंग कुर्ता आहे. शॉर्ट मध्ये हां असंच पाहिजे मला. कसे ते? 450 का आहे. ये पण कॉटनच आहेत ना? म्हणजे खादी ना? प्योर कलर. प्योर खादी कलर. कलर बहुत आहे. दाखव झुमका मस्त दिसत रे. पूर्ण आम्ही पूर्ण हा सगळा सेल लागला इथला लुटले सेल. तिथे फिरता फिरता मला 1.5 तास कसा गेला माहितीच नाही पडला. पूर्ण अट्रॅक्टिव्ह सगळीकडे मस्त मस्त कपडे आणि आयटम्स आहेत. जास्त काय म्हणजे खूप एकदम पण मोठा नाही. याच्यापेक्षा आपण मागे बघितलं तो किती होता ते मोठा, खूप मोठा होता. आता मधली लाईन आपल्या वाटतं बाकी अजून हँडमेड आहेत हे इकत प्रिंट मध्ये. आणि आता रेग्युलर कॉटन मध्ये घ्यायला गेले तर 450 पासून सुरुवात आहे. हे तुम्हाला नॉर्मल प्रिंटेड आहे. टॉप पण मिळतात का? टॉप अशा प्रकारचे हे लावलेत ना स्पॅगेटी वगैरे हे ह्याच्यामध्ये भेटेल. व्हेजिटेबल डाईन कॉटन हे सगळे हँड कसे कसं सिंगल टॉप घ्यायला गेलं तुम्हाला 550 ला पडणार. हँडमेड सगळे ते हे हँडमेड आहे. हे व्हेजिटेबल डाईन प्रिंट वगैरे सगळे त्याचे हँड ब्लॉकिंग चे थोडासा हा मुला या टाइपचे पण बरेच जण कपड्यांचे असे पॅटर्न्स बरेच जणांना आवडतात घराला. आणि हे वाले कसे आहेत? तो हा 750 डबल साइड आहे ना, रिव्हर्सेबल. उलट पण घालू शकता, सरळ पण घालू शकता, दोन्ही कलर आहे. इनोवेशन जसं तुम्हाला वेअर करायचं तसा वेअर करू शकता. 750 आणि ह्याच्यामध्ये लॉंग लावलंय. हे लॉंग आहे तेच प्रकारे लॉंग बाहेर आहे का? 1250 हे 1250 दोन्ही साइडचे मस्त मस्त अट्रॅक्टिव्ह आहे. खूप छान वाटलं इकडे यांच्याकडे आणि इकडे पण आहे लहान मुलांच्या पण आहे. ते कितीला? हे 350 पासून सुरुवात आहे. 350 पासून सुरुवात आहे. एका वर्षासाठी. वा आणि आता हे 15 तारखेपर्यंत अजून सेल आहे. तर तुम्ही आलात तिकडे तुम्हाला हे सगळं शॉपिंग करता येईल इकडे. मागच्या वेळेस नंतर त्यावेळेस विंटर फेस्टिवल होता. यावेळेस तुम्ही लावूया बघा मान्सून शॉपिंग फेस्टिवल. तर हे वेगवेगळ्या सीझनमध्ये असतात. तुमच्या एरियामध्ये असा असतो का फेस्टिवल? पनवेलमध्ये आता भरपूर ठिकाणी इकडे पाठीमागे खंडा कॉलनीत पण असतो. तर हे छान वाटतं इकडची बरीच मंडळी इकडे शॉपिंग करायला येते आणि घरातल्या ज्या लागणाऱ्या उपयोगी वस्तू आहेत त्या चांगल्या मिळतात, स्वस्तात मिळतात आणि आपल्याला त्याचं समाधान पण मिळतं की आपल्याला स्वस्त मिळत असतो. कारण ह्याची प्राईस आहे तुम्ही चांगल्या मोठ्या शोरूममध्ये जाल ना सेम क्वालिटी मटेरियल पण तुम्हाला त्याची प्राईस किती महाग मिळेल पण तेच तुम्हाला स्वस्त मिळते तर तुमचे पैसे पण बचत होतात. तर तुम्ही कधी आलात तिकडे जरूर भेट द्या. 15 ऑगस्टपर्यंत हे फेस्टिवल चालू असणार आहे आणि पूर्ण कवर पण केलं आहे पाऊस पाण्यातून पण बचाव. मस्त शॉपिंग निवांत करू शकतात. रेसिपींचं पण पुस्तक आहे हे बघा. बटाटा पाककृती जुनं पुस्तक आहे पण तसे भरपूर आहेत खाली बघा. 10% ऑफ आहे त्यावरती. मी प्राईस आहे तुमची 10% ऑफ. इकडे बघा छान छान पुस्तक आहे. डिस्काउंट आहे बघा. सगळी पुस्तकच पुस्तक आहे. छान छान पुस्तक इकडे बघायला मिळेल मला. म्हणजे तुम्हाला जे गुगलवरती नाही मिळणार ते तुम्हाला ह्या पुस्तकातून मिळणार आहे. सगळ्याच पुस्तके गुगलवरती नसतात. हे प्रत्येकामध्ये ना या लेखकाने त्यांचे अनुभव लिहिले असतात. ते खूप छान वाटले इकडे पटकन 300 पूर्ण पुस्तकं. म्हणजे तुम्हाला फिरण्याची आवड असेल तर तुम्हाला भरपूर सारी पुस्तकं आहेत. प्रवास वर्णन वगैरे आणि चरित्र वेगळ्या मोठ्या व्यक्तींची चरित्रे पण आहेत. तिकडे कुकर पण आहेत छान छान.
इंडक्शन वाले कुकर आहेत पाहिजे होते एक छोटा कुकर हे 3 किलोचे 1 किलोचे असतो वाटतं इकडे प्राइस दिले बघ इथे 400 की 900 900 रुपयाला आहे हे सगळे 900 रुपये करा ते कमी असतील ते 800 ला आहे ते बोलले वरती हे 800 ला आहे हे बघ कडे कडे मरपूर आहेत म्हणजे आपण सगळे इंडक्शन वाले आहेत इकडे साईडला लाकडाचं दांडं आहे असं बघायला एकदम चांगलं वाटतं भरपूर साऱ्या व्हरायटीज इकडे कपडे पण मिळतील तुम्हाला टी शर्ट वगैरे 70 रुपये का 60 रुपये में आ गया ये 140 का है 120 में आएंगे डस्टर का डस्टर है दोनों जो स्मूथली और ये देखिए डबल का 80 लगेगा सिंगल का 60 रुपये बाथरूम डस्टर ये सब है ये देखिए छोटा लॉन्ड्री बैग का 150 प्राइस है 140 का आएगा ये इसमें नो मतलब थोड़ा भी डस्ट नहीं जाएगा पूरा एयर पैक है ये इसमें कुछ जाने का कोई शॉर्ट नहीं है ऐसा पूरा एकदम अच्छी क्वालिटी का है शंभर रुपयाला पाव कुठले पण घ्या कोई भी ले लो नहीं तीखे में अच्छा तीखे में मीठे वाला 120 का पाव है मीठे वाले 120 रुपये हे तीखे वाले आहेत भरपूर सारे व्हरायटीज असतात लोणचे वाले जिकडे जा तिकडे असतातच खास करून जत्रेमध्ये वगैरे इकडे सेल लागला तिकडे पण भरपूर सारे लोणचे प्रकार आहेत आणि इकडे मुखवास पण आहे ते गोडवाले आहेत चलो फायनली शॉपिंग झाले बॅग भरले काय बरीच झाली शॉपिंग आणि आम्हाला भीती वाटत होती की इकडे आपली गाडी बिडी आहे की नाही काय कोण उचलून येतो कारण इकडे पार्किंग अलाउड नाही आहे पण आता काय करणार इथे शॉपिंग करायची तर गाड्या लावायच्या कुठे तर चला पटकन जाऊया घरी बराच टाइम झाला आहे आणि बघूया तिकडे जाऊन काय बघायला मिळतं आज ते पहिले बघायचं त्याला टॉयज बघायचं पहिले अण्णा पण आहे इकडे काय टॉयज आहे हे बघ काय टॉयज टॉयज अरे रे कॅटस प्रेझेंट टॉम अँड जेरी मधलं बहुत कथा रामदास स्वामीचा छान आहे ना छान छान बुक्स आहे चला आता मस्त पैकी बसूया जरा चहा पिऊया पांजूचा आईस्क्रीम आणि यांचं पोरांचं खाऊ चाललंय आणि ते खास करून प्रज्ञूसाठी आम्ही काय आणलंय बघा तिकडे हे दाखवायचं राहिलंय हे नंबर प्रज्ञूला सध्या हे सध्या पॅक करून घ्यायचे मी इथे पाटी कलर वाले आणि असे काढायचे बहुत कथा म्हणून शिकायचं प्रज्ञूला शिकवणार आज ऐकवणार पकड असं नाही इथे कलर आहे आणि इथे लिहायचे आणि हे मराठी वाले मुळाक्षरे पण घेतले इकडे इंग्लिश वाले पण आहेत आणि नंबर्स पण आहेत तर आता हे सध्या प्रज्ञूचा नंबर जे स्पेलिंग वगैरे पण आहे ना ते पाठ राहील व्यवस्थित आणि तिकडे पुस्तक वगैरे खूप छान छान आहेत म्हणजे अगदी कादंबरी असे भरपूर सारे नॉलेज वाढवणारी पण पुस्तक आहेत माहितीपर पुस्तक आहेत खूप छान वाटलं तू कधी गेलास प्रज्ञू आता लगेच जरा तू जाऊन अच्छा अण्णा बाबा बाबा गेलास अच्छा अच्छा तू काय खातो काय कोणी सांगितलं की डोसा घ्यायला मेलोडी सांगितली लागते हं कोणाचा पण नाश्ता कोण देतो काय काय पण खातो काय पण इंडोजे आवडतो तुला किती रुपयाला दोन एक तर मंडळी आता हा व्हिडिओ एंड करायची वेळ आहे घरी आलोय आज व्हिडिओ जरा मोठा झालाय आणि खूप शूटिंग केली 1.5 तासाच्या वरती शूटिंग होती कारण काय खूप फिरलेलो आणि बरेच वेळ कारण मी बऱ्याच दिवसानंतर अशा प्रकारचा व्हिडिओ केला त्यामुळे मला खूप सारा शूट करावंच वाटत होतं पण बरेच सारे पार्ट कट केलेत आणि तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ आलाय इथे बघायला तर प्रत्यक्षात खूप साऱ्या वस्तू आहेत बघण्यासारखं कारण तुम्हाला असं एक शॉपिंग करायला तुम्ही घ्यायलाच पैसे काय नाही पण फिरून तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टींचं नॉलेज इथं घेता येईल पुस्तकं छान आवडली तर घेऊ शकतात पुस्तकांसारखं आपण घेतलीत मी बघितलेत तर आता तुम्ही जावा कधी 15 ऑगस्ट पर्यंत टायमिंग आहे जवळपासचे लोक तिथे जाऊ शकतात आणि आपले व्हिडिओ भरपूर जण पनवेल मध्ये आवडीने बघत असतात त्यांना तिकडे जाता येईल डीमार्टच्या बाजूलाच आहे डीमार्टची पण शॉपिंग होईल ते पण होईल चला मंडळी ह्याकडे व्हिडिओ संपवते व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असल्यास जरूर लाईक करा कमेंट करा शेअर करा तुमच्या प्रतिक्रिया कळवा तुमच्या काही आठवणी असतील त्या सांगा अशा काही फेस्टिवल मधल्या शॉपिंग धमाका सेंटरमधल्या आणि भेटू पुढच्या वेळी मी तुम्ही स्वतःची काळजी घ्या बाय बाय सी यू बाय